मीना फॅशनवर्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी मीना गायकवाड. आज आपण चहाचे कप हे कशा पद्धतीने क्लीन करणार आहोत ते बघणार आहोत. तर आपण खूप वेगवेगळे कप साचवतो. तर काय होतं, असे जे चहा पितो चहाचे असे जे डाग होतात आणि कप पूर्ण असे खराब दिसतात, तर आपल्याला काय करायचं आहे, घरगुती पद्धतीने आपण चहाचे कप कसे क्लीन करणार आहोत ते बघणार आहोत. तर हे बघा, असे हे जे कप असतात, कपचे जे मध्ये जे चहा पिऊन जे डाग तयार होतात, ते डाग आज आपण एक घरगुती पद्धतीने क्लीन करणार आहोत. चला तर बघूया. तर आपल्याला काय करायचं, जी पद्धत आहे ती घरातलीच पद्धत आहे. ते सगळं मटेरियल तुमच्याकडेच आहे घरामध्ये, तेच मटेरियल आपल्याला वापरून हे जे कप आहे ते क्लीन करणार आहोत. हे मी मीठ घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकतात की मी 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे आणि एक लिंबाची खाप घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, हे लिंबाची खापला मीठ लावून घ्यायचं आहे आणि मीठ लावल्यानंतर जे कपाचे जे पिवळे डाग आहे, जे खराब डाग आहे, ते त्या डागाला आपलं हे मीठ पूर्ण चोळायचं आहे. तर हे बघा, मी असं पूर्ण हे जे कप आहे, कपाला पूर्ण हे मीठ आहे पूर्ण असं चोळून घेणार आहे. जेवढे खराब कप असतील तेवढा वेळ आपल्याला चोरून त्याला म्हणजे पूर्ण जे कपाला घसणी टाईप आपण घसणी लावतो त्याच पद्धतीने पूर्ण लिंबू आणि मीठ चोळून आपल्याला 1/2 तास असं ठेवायचं आहे. हे बघा, तर दोन्ही कपाला मी तसं चोळून घेत आहे. माझे कप जास्त खराब नाही म्हणून मी थोडा वेळ ठेवते. खूपच कप खराब असतील तर तुम्ही थोडा वेळ जास्त टाईम कप ठेवून द्या, म्हणजे जेणेकरून जे कपाचे जे काळे डाग आहे ते रिमूव्ह होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे कपाचे जे काळे डाग आहे ते क्लीन करायचे आहे. हा रिक्वेस्ट व्हिडिओ होता म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर कप क्लीन कसे करायचे हा व्हिडिओ कमेंट होती त्यांची, तर त्या कमेंटमुळे मी ही व्हिडिओ तयार केलेली आहे. तर हे बघा, अशाच पद्धतीने पूर्ण मीठ आपल्याला सगळ्या कपांना चोळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि पूर्ण जे डाग आहे काढून घ्यायचे आहे आणि नंतर कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने हे कप स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. ते माझे कप एवढे काही खराब नाही आहे म्हणून मी साधं सिंपल पाण्याने आपलं क्लीन करणार आहे. तर बघ, हे बघा, पूर्ण जे कप आहे पूर्ण कपाला आपल्याला मीठ आणि लिंबू चोळून घ्यायचं आहे. त्याचे जे डाग आहे ते पूर्ण रिमूव्ह होतील आणि आपले जे कप आहे चहाचे कप ते क्लीन होतील आणि खूपच छान आपले हे चहाचे कप दिसतील. तर हे बघा, आता मी याला 5-6 मिनटं ठेवते आणि ठेवल्यानंतर त्याला वॉश करून घेणार आहे. तर हे बघा, मी पूर्ण त्याला आता स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे. तर हे बघा, आपले जे कप आहे ते किती क्लीन झालेले दिसतात आणि पूर्ण जे कप आहे ते व्यवस्थित, म्हणजे जसं मार्केटमधून आपण नवीन नवीन कप घेतो त्याच पद्धतीने हे कप आपल्याला दिसत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही कप क्लीन करा. जास्त खराब असतील तर जास्त मीठ आणि लिंबू वापरून क्लीन करून घ्या आणि कमी असेल तर महिन्यातून एकदा तरी आपले जे कप आहे त्याला व्यवस्थितपणे क्लीन करून घ्या मिठाच्या साह्याने लिंबूच्या साह्याने. अशाच पद्धतीने तुम्ही छानपैकी आपले कप स्वच्छ ठेवू शकतात. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.